शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर हवामान अभ्यासक सध्या महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भामध्ये आणि मान्सूनच्या संदर्भातील अपडेट आपण या ठिकाणी पाहणार आहोत समोरील उपग्रह छायाचित्रामध्ये आपण बघतो एक डब्ल्यू डीचा प्रभाव उत्तर भारतात आहे मात्र फेबिन चक्रीवादळामुळे अरबी समुद्रातील आणि बंगालच्या उपसागरातील बाष्प या चक्रीवादळाकडे खेचल्यामुळे बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रभाव कमी झाल्याने मान्सून उशिरा येण्याची शक्यता आहे भारतातील काही राज्यांमध्ये सध्या स्थानिक पावसाचं वातावरण तयार होतं आहे यामध्ये मध्य प्रदेश छत्तीसगडमध्ये सुद्धा किंवा ओरिसामध्ये सुद्धा स्थानिक स्वरूपाचं पावसाचं वातावरण तयार होतं आहे महाराष्ट्रात देखील विदर्भात काही ठिकाणी पावसाची परिस्थिती हळूहळू निर्माण होऊ शकते असा अंदाज आहे फिबिन चक्रीवादळ जसं कमजोर होईल तसं मान्सूनसाठी पोषक वातावरण बनायच पुन्हा सुरुवात होईल सध्या अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात बाष्प कमी झाल्यामुळे मान्सूनसाठीचं पोषक वातावरण कमी झालं आहे एकोणीस तारखेला आपण बघतो केवळ पूर्व भारतात पावसाचं ओतरण राहणार आहे वीस तारखेला किंवा एकवीस तारखेला देखील भारतात फारसं पावसाचं वातावरण नसलं तरी दक्षिण भारतात म्हणजे केरळ तामिळनाडू कर्नाटकमध्ये पावसाचं वातावरण वाढू लागलं आहे बावीस तारखेला हलक्या स्वरूपाचं स्थानिक वातावरण महाराष्ट्रात काही विभागात तयार होऊ शकतं आपण बघतो केरळच्या आजूबाजूने मोठं पावसाचं वातावरण तयार होण्याची शक्यता असल्याने स्थानिक स्वरूपाचं वातावरण महाराष्ट्रात देखील काही जिल्ह्यात तयार होण्याची शक्यता दक्षिण भागामध्ये आहे म्हणजे यामध्ये सोलापूर धाराशिव लातूर किंवा चंद्रपूर यवतमाळ या जिल्ह्यांची शक्यता आहे चोवीस तारखेला देखील विदर्भातील एखाद दुसऱ्या जिल्ह्यात पावसाचं वातावरण असू शकतं फेबिन चक्रीवादळामुळे जे महाराष्ट्रात पावसाचं वातावरण तयार होणार होतं ते आता फारसं प्रभावी तयार होणार नाही आपण बघतो उत्तर भारतामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचं वातोरण तयार व्हायला लागलं आहे आणि याचं कारण पुन्हा एकदा पंचवीस तारखेपासून मान्सूनचे वारे दोन्ही समुद्रातून सक्रिय होऊन ते उत्तर भारताकडे सरकणार आहेत त्यामुळे मोठी पावसाची परिस्थिती उत्तर भारतात तयार होण्याची शक्यता आहे अंदमानात पावसाचं अनुकूल अशा प्रकारची परिस्थिती सत्तावीस तारखेपासून तयार होते आहे केरळात सातत्याने पाऊस पडला तरी तो मान्सूनचा असणार नाही तो मान्सून पूर्वसरी असणार आहे मान्सूनची पुढची वाटचाल सत्तावीस तारखेपासून सुरू होईल असा अंदाज आहे सव्वीस मेपासून अंदमानात पावसाचं अनुकूल परिस्थिती निर्माण होईल तेव्हा केरळातही ते पावसाचं वातावरण वाढेल असा अंदाज स्कायमेटचा आहे स्कायमेटच्या अंदाजानुसार सत्तावीस तारखेपासून संपूर्ण अंदमानात मुसळधार पावसाची परिस्थिती निर्माण होईल एक कमी दाबाचं क्षेत्र अठ्ठावीस एकोणतीस तारखेला अंदमानाच्या पूर्वेला तयार होणार आहे त्यामुळे अंदमानातून पुढे मान्सून सरकण्यास अतिशय अनुकूल वातावरण तयार होईल एकोणतीस तारखेलाही मुसळधार पावसाचं वातावरण अंदमानात असणार आहे दरम्यान केरळात पाऊस पडत राहील परंतु त्या मान्सूनपूर्व सरी असणार आहेत एकतीस तारखेला देखील अंदमानात मुसळधार पावसाचं वातावरण असणार आहे एक जूनला अतिशय मोठं पावसाचं वातावरण अंदमानात असणार आहे परंतु मान्सून पुढे सरकण्यात अजूनही काही अडथळे त्या ठिकाणी दिसत आहेत याच दरम्यान केरळमध्ये सुद्धा अरबी समुद्राच्या माध्यमातून मोठं बाष्प तयार होत असल्यामुळे केरळात देखील एक तारखेला जोरदार पावसाचं उतरण असणार रा आहे या दोन्ही मॉडेलचा अंदाज काढला असता सव्वीस सत्तावीस तारखेला मान्सून अंदमनात दाखल होईल तर केरळात मान्सून दाखल होण्याकरता अजून अवधी लागण्याची शक्यता आहे हिंदी महासागरात फेबिन नावाचं चक्रीवादळ तयार झालेलं असल्यामुळे संपूर्ण बाष्प हे अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील या वादळाने खेचले आहे हे वादळ साधारण आपल्या अंदाजानुसार जवळपास तेवीस चोवीस तारखेपर्यंत सक्रिय राहणार आहे आपण बघतो जवळपास तेवीस तारखेपर्यंत हे वादळ असणार आहे आणि तेवीस चोवीस तारखेला ते कमजोर होणार आहे जसंही हे कमजोर होण्यास सुरुवात होईल तसे बाष्पयुक्त वारे किंवा मान्सूनला पूरक असणारे वारे हे अरबी समुद्रातून पुढे सरकतील सव्वीस तारखेपासून किंवा सत्तावीस तारखेपासून मान्सूनला पूरक असलेले वारे गतिमान होतील महाराष्ट्रातील पावसासाठी ई सी एम डब्ल्यू एफ हे मॉडेल अतिशय महत्त्वाचं असून या मॉडेलनुसार आजच अठरा तारखेपासून महाराष्ट्रामध्ये काही विभागात ढगाळ परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे परंतु यातून फार मोठं पाऊस वातावरण तयार होणार नाही दुसऱ्या ठिकाणी शिडकाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही नाशिक पश्चिम किंवा मुंबई परिसरात ढगाळ वातावरण तयार होण्यास आता सुरुवात होणार आहे थोडं ढगाळ वातावरण एकवीस बावीस तारखेला अधिक वाढण्याची शक्यता महाराष्ट्रामध्ये आहे हा हलक्या स्वरूपाचा पाऊस असणार आहे मात्र वादळी स्वरूपाचा तो पाऊस असेल तेवीस तारखेला देखील विदर्भात आणि पश्चिम महाराष्ट्रात काही जिल्ह्यात पावसाळी वातावरण तयार होण्याची शक्यता राहणार आहे वाऱ्यांचा वेग वाढला तरी देखील पावसाचं प्रमाण मात्र चोवीस तारखेपासून पुढे कमी होत जाण्याची शक्यता आहे सत्तावीस तारखेनंतर वातावरणात खूप मोठे बदल होणार आहेत मान्सूनला पूरक अशा प्रकारचे बदल सत्तावीस तारखेपासून होतील असा आपला अंदाज आहे पुन्हा एकदा अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात पावसास अनुकूल अशा प्रकारचं वातावरण तयार होण्यास सुरुवात होईल आणि सव्वीस सत्तावीस तारखेलाच जोरदार अशा प्रकारचं पावसाळी वातावरण अंदमानात निर्माण होणार आहे आणि त्यानंतर मान्सून पुढे सरकण्यास अनुकूल वातावरण तयार होईल दरम्यानच्या काळात केरळ कर्नाटक किनारपट्टी भागात जोरदार मान्सूनपूर्व सरी बरसणार आहेत एकूणच वातावरणात बदल होत राहील दरम्यानच्या काळात उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डी राहील त्याचा प्रभाव राजस्थानपर्यंत राहण्याची शक्यता आहे एकूणच आपण मान्सून संदर्भातील अपडेट वेळोवेळी देत राहणार आहोत तारखांच्या बाबतीत जर बोलायचं झालं जा तर स बावीस तारखेला येणारा नियमित मान्सून अंदमानात यावर्षी सव्वीस सत्तावीस तारखेला येण्याची शक्यता आहे तर एक जूनला केरळात येणारा मान्सून यावर्षी तीन चार तारखेला येण्याची शक्यता आहे वातावरणात काय बदल होतात यावर या, या तारखा आणखी मागे पुढे होऊ शकतात हेही लक्षात घ्या महाराष्ट्रात मात्र मान्सून आठ तारखेला अपेक्षित असतो तो यावर्षी दोन तीन दिवसाने लेट होईल असा अंदाज आहे वातावरणात जर झटपट बदल झाले तर या तारखा बदलू शकतात आणि त्याच्यावर आपण नियमित अपडेट देणार आहोत आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय